बाबा आज आम्ही चाललोय आमच्या गावाला म्हणजेच की हिरव्यागार कोकणात. आज आम्ही तुम्हाला चिंचवड ते कोकण हा पूर्ण प्रवास शेअर करणार आहोत. गावाला जायच्या आधी मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची ओळख करून देते. हे माझे पप्पा, हाय. ही माझी मम्मी आणि ही माझी छोटी बहीण माऊ. तिला आम्ही प्रेमाने माऊ बोलतो पण तिचं नाव खरं रिया आहे. चला तर मग आपण गावाला जायला निघूया. हे रावेतच हँगिंग ब्रिज आहे. इथून आता आम्ही हायवे कडे निघालोय. आता आम्ही मुंबई बँगलोर एक्सप्रेस वे वरून निघालोय. आमच्या चिंचवडच्या घरापासून एकदम जवळ आहे आम्हाला हायवे. या हायवे वरूनच आम्ही गावाला जातो. आमचा टोटल प्रवास 10 तासाचा आहे. हे आहे वाकड. इथूनच खाली हिंजवडी आयटी पार्कला रस्ता जातो. बाहेर मस्त थंडी पडली आहे. ही बालेवाडी आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे, जे बालेवाडी स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. सकाळी लवकरच निघाल्यामुळे हायवेला जास्त ट्रॅफिकही नाहीये. बाहेर मस्त धुकं पडलंय. कात्रजचा घाट. हा आहे कात्रजचा टनल. हा संपूर्ण टनल मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता हा खंबाटकी घाट सुरू होतोय. खूप मोठा असा हा घाट आहे. आमच्या पूर्ण प्रवासामध्ये असे बरेच घाट मिळतात आम्हाला. या खंबाटकी घाटामध्ये खूप मोठी मोठी अशी वळणं आहेत. त्याच्यामुळे माझी बहीण बोलते की पप्पा गाडी पडली. तिला वाटतंय गाडी पडली. खंबाटकी घाट संपलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवळ आहे आणि मोठे मोठे डोंगर आहेत. आता आम्ही जवळपास साताऱ्याला पोहोचलेलो आहोत. या ब्रिजच्या खालून उजव्या साईडला एक रोड जातो, महाबळेश्वरला जातो. इथूनच काही पुढे अंतरावर सातारा शहर लागतं. आता मी पोहोचलो आहोत साताऱ्यामध्ये. साताऱ्याचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत, खूप छान लागतात.
पुण्याहून साताऱ्यापर्यंत यायला जवळपास 2 तास लागतात. इथे साताऱ्याच्या थोडस पुढे आम्ही थांबलेलो आहोत. सध्याच्या कोरोनाच्या स्थितीमुळे आम्ही कुठेही हॉटेलिंग केलेलं नाहीये. आम्ही डायरेक्ट घरून थोडस नाश्ता बनवून आणलाय, तो आता आम्ही इथे नाश्ता करणार आहोत. पुढे आम्ही कोल्हापूरला पोहोचल्यावर आमच्या फ्रेंड्स कडे जेवायला जाणार आहोत, त्यांच्या गावी. दहा वाजलेले आहेत आणि आम्ही कराडला पोहोचलेलो आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार ऊसाची शेती दिसते. हे कराड आहे, कराड शहर. आता आम्ही कोल्हापूरला एंट्री करतोय. इथून जो उजव्या साईडला रस्ता गेलाय तो पन्हाळा आणि ज्योतिबाला जातो. आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरला. हायवे जो आहे तो कोल्हापूर सिटीच्या बाहेरून जातो. आता हे कागल गेलं. इथे आता महाराष्ट्राची हद्द संपते आणि कर्नाटकची हद्द सुरू होते. आमच्या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला टोटल 5 टोल मिळतात. त्यापैकी 4 टोल हे महाराष्ट्रातले आहेत आणि हा आहे 5वा टोल जो आहे कर्नाटकमधला. टोटल सर्व टोलसाठी आम्हाला जवळपास 400 ते 450 रुपये लागतात. हा जो रोड आहे तो आदमापूरला जातो. मुंबई बँगलोर हायवे सोडून आम्ही आता गाडी वळवली आहे आदमापूर रोडला. आम्ही चाललोय कोल्हापूरमधील कापशी या गावामध्ये आमच्या फ्रेंड्सकडे. आदमापुरातील बाळूमामा हे प्रसिद्ध देवस्थान आहे. जी कलर्स मराठीवर सिरियल लागत होती बाळूमामांची, हा रोड जो आहे तो तिथेच जातो. कोल्हापूर म्हटलं की ऊसाची शेती डोळ्यासमोर येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती तुम्हाला पाहायला मिळेल. जेवण करून निघालेलो आहोत. आता मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्सची ओळख करून देते. ही आहे माझी फ्रेंड सृष्टी, हे महेश काका सृष्टीचे पप्पा, ही आहे सृष्टीची मम्मी. आम्ही आता माझ्या फ्रेंडच्या ऊसाच्या बागेत आलेलो आहे. माझ्या फ्रेंडचे पप्पा मला ऊस तोडून देत आहे. थँक्यू काका. आता मी आमच्या फ्रेंड्स कडून मस्त पाहुणचार घेऊन निघालोय सावंतवाडीच्या दिशेने. हा छोटासा घाट रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान हिरवळ आहे, मस्त झाड आहेत. हे उत्तूर गाव आहे. इथून हा सरळ सावंतवाडी रोड चालू होतो. हॅलो,
हॅलो रिया, हॅलो, हाय हाय, आता आम्ही आजऱ्यामध्ये आलोय. ही आजऱ्याची बाजारपेठ आहे. इथले चुरमुरे खूप फेमस आहेत. हे आजऱ्याचं एसटी स्टँड आहे. बाजारपेठेतून हा सरळ रस्ता जातो, तो सावंतवाडी रोड आहे. आजऱ्यामधील घनसाळ तांदूळ खूप फेमस आहे. हा तांदूळ खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो आणि त्याला सुगंधही खूप छान येतो. हे आहे हॉटेल मिनर्वा. दरवेळी आम्ही इथे थांबतो जेवायला. आणि इथे एक दुकान आहे बघा. इथे मस्त आजऱ्याचे स्पेशल जे फेमस गावठी तांदूळ आहेत, घनसाळ तांदूळ, ते मिळतात. खूप पौष्टिक तांदूळ असतो हा. आणि हे आहे हॉटेल मिनर्वा. इथे आम्ही नेहमी जेवायला थांबतो आणि सकाळी जात असताना नाश्त्याला थांबतो. पण कोरोनामुळे आम्ही कुठेच हॉटेलमध्ये यावेळी थांबलेलो नाही आहोत. आणि हा सरळ रस्ता जातोय आमच्या गावाला, कोकणामध्ये. आता काहीच अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचं असं प्रमुख मानलं जाणारं पर्यटन स्थळ आंबोली घाट आता आम्हाला लागणार आहे. थोड्याच वेळात मी तुम्हाला तो दाखवते. सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आंबोली घाट आता चालू झालाय. आता हा जो रस्ता दिसतोय तो आंबोली घाट कडे जाणारा सरळ रस्ता आहे. आता आम्ही ह्याच रस्त्याने सरळ चाललोय. हा जो रस्ता आहे तो सरळ सावंतवाडीला जातो. हा जो रस्ता आहे तो महादेवगड पॉइंट कडे जातो. आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम मी येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सर्व पॉइंट जे आहेत आंबोली घाटामध्ये ते फिरून दाखवू. आंबोली घाट हे खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यामध्ये इथे अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं वातावरण असतं. इथे सनसेट पॉइंट आहे. श्रीदेव पूर्वीचा वस म्हणून हे छोटस मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूने सरळ गेला की तिथे सनसेट पॉइंट आहे. आंबोली घाटामधील जो प्रसिद्ध धबधबा आहे, मोठा धबधबा, तो हाच पॉइंट आहे. पावसाळ्यामध्ये इथे भरपूर गर्दी असते. माकडही खूप असतात आणि हे खूप क्यूट आहेत. ते बघा.
धबधबा मागे गेल्यानंतर हा पुढे हा असा मस्त वळणावळणांचा छान रस्ता आहे. जवळजवळ 18 ते 20 किलोमीटर एवढा हा मोठा घाट आहे. खूप नयनरम्य असं वातावरण असतं इथे पावसाळ्यामध्ये. या डोंगरांमध्ये पूर्ण पावसाळ्यामध्ये मोठे मोठे धबधबे चालू असतात. तुम्ही आमच्या कोकणातील या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही आंबोली घाटातील एक एक पॉइंट फिरून नक्की दाखवू. खूप छान वातावरण असतं इथे पावसाळ्यामध्ये. इथे सुंदर असं धुकं पडतं. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. हा जो रस्ता आहे खूप वळणावळणांचा, नागमोडी वळण आहे तिथे. हा सरळ रस्ता सावंतवाडी शहरामध्ये जातो. आंबोली घाट संपलेला आहे. घाट संपल्यावर इथे दाणोली म्हणून गाव आहे, ही बाजारपेठ आहे. हा इथे साटम महाराजांचा मठ भेटतो. इथे हा आहे दाणोलीतील साटम महाराजांचा मठ आणि ही आहे दाणोलीतील बाजारपेठ. आमच्या कोकणामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवळच हिरवळ आहे. हा आहे माडखोल गाव. आणि आता लवकरच आपण पोहोचणार आहोत सावंतवाडी सिटी मध्ये. सावंतवाडी शहराच्या एंट्रीला जे सुरुवातीलाच हे मिळतं, श्रीदेव उपरलकर यांचं देवस्थान. सावंतवाडीचं SC स्टँड. आता आपण सावंतवाडी शहरामध्ये एंट्री केलेली आहे. हा आहे सावंतवाडीची शान मोती तलाव. हा जो मोती तलाव आहे तो शहराच्या मध्यभागी आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी खूप प्रसिद्ध आहेत, त्याचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. सावंतवाडीहून मळेवाडला जाताना हा एक छोटासा घाट लागतो. इथे एक छोटासा धबधबा आहे.
घाट संपल्यावर लगेच हा मळगाव म्हणून गाव लागतो. हा जो रस्ता आहे तो सरळ रस्ता आमच्या गावाकडे जातो. हे आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन. आता आमच्या गावात आम्ही एंट्री केलेली आहे. हा आहे आमच्या गावचा नाका. आम्हाला बराच उशीर झालाय, काळोख पडलेला आहे बाहेर. आम्ही आमच्या मळेवाड गावाला पोहोचलेलो आहोत. आता आम्हाला पोहोचायला थोडीशी रात्र झालेली आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला आमचं पूर्ण मळेवाड गाव फिरवून दाखवू. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.